नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटच्या मिशन शेवजी मदत जमीन वाचवा अभियान मध्ये मी वल्लाळनाथ शिंदे हार्दिक स्वागत करतो। आज आपण गौरकर सरांच्या उसाच्या प्लॉट मध्ये आहेत। तर आज तारीख आहे 14 सप्टेंबर 2020। तर ह्या उसाला सुरुवातीपासून आपण ग्रीन प्लॅनचे प्रोडक्ट दिलेले आहेत आणि आज दिल्यामुळं शेजारी सरांच्या बंधुराचा ऊस आहे, त्याला रासायनिकचं ट्रीटमेंट पूर्ण केलेली आहे आणि चिटकूनच म्हणजे बांधायसाठी दाखवा थोडस, तर चिटकूनच इथं अलीकडे सरांचा आहे, तिकडे त्यांच्या बंधुराचा आहे, त्याला पूर्ण सर रासायनिक खत वगैरे वापरत आणि याला पूर्ण आपले ग्रीन प्लॅनचे प्रोडक्ट वापरलेत। तर सर वापरले मग ऊसामध्ये काय फरक आहे? आज वाढली आणि पानाची रुंदी वाढली, जरा जोर असता ना, पानाची रुंदी वाढली आणि कांडे मोठे किंवा कांड्याची लांबी वाढली, कांडे जाडी जाडी वाढली। तर सर हे आपलं आहे ना उपळा, उपळा उपळा तालुका जिल्हा उस्मानाबाद बरोबर आहे। तर बाकी जमिनीमध्ये काय फरक पडतो सर? मेन कार्य हे जमिनीचं आहे, जमिनीवर आपण पुढे घ्या जरा, आपण जर जमिनीचा विचार केला जमीन एकदम असं भुसभुशीत झालेली आहे आणि गांडू पण त्या मध्ये आता आतमध्ये जायलाच येत नाही, उसामध्ये आतमध्ये जायलाच नाही कारण उंच वाढलाय। किती फूट उंच असेल सर साधारण? 20 फूट असेल, 18-20 फूट। आणि आपण आता उसाचे काय करू, कांडे मोजूयात। पहिलं हा रासायनिकचा बरोबर आहे, तिकडला घेतलाय आपण तोडून आणि हा आपलीकडला आहे, याची कांडे मोजूत आपण पहिल्यांदा। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 17 वर चालू आहे। 17 लागवड दोन्हीची सर? एका दिवशी लागवड केली आहे। आता आपले मोजूयात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 कांड चाललो, 24 कांड चालले आणि दोन्ही दिवस आपण जवळजवळ पाहिले धरून। तर उंचीमध्ये किती फरक आहे सर? 1.5 फूट किती आहे सर उंचीमध्ये फरक? किती आहे उंचीमध्ये बघा, ह्या दोन्ही मध्ये उसात जवळजवळ 4-5 फुटाचा फरक आहे, 4-5 फुटाचा। तर आपण याचं वजनही करणार आता दोन्ही उसाचं, याचंही करणार त्याचं वजन करणार किंवा दोन्ही वजनामध्ये काय फरक पडतो वगैरे, तुम्ही समाधान का सर? सर आपलं ना बंधू असते, काय वाटतं उसामध्ये फरक? दोन्ही उस एकच वेळेस लावले, रासायनिक ट्रीटमेंट केला, उसाची हाईट कमी आहे, कांड्यांची जर आपण विचार केला 17 कांड्या ह्याच्या आहेत, 17 कांड किती व्हायला म्हणजे ह्याच्या टोटल 17 कांड्यामध्ये हा ऊस फार उंच झालेला, म्हणजे कांड्याची लांबी रुंदी सुद्धा जास्त आहे आणि काळुंकीमध्ये विचार केला आपण दोन्ही उसाचा, त्या आणि ह्या उसाच्या काळुंकीमध्ये सुद्धा फरक आहे। तर धन्यवाद गौरकर सर, तुम्ही ग्रीन प्लॅनच्या मिशन मध्ये सहभागी झालात आणि आपण सेंद्रिय शेतीला सुरुवात केली आहे। हाई ऊस तिकडे दाखवा, हाई ऊस सरांचा याला सुद्धा आपली सुरू आहे, पहिल्यापासून सुरू आहे याला सुद्धा। ओके थँक्यू।